सो बाल मित्रांनो, वेलकम बॅक वन्स अगेन टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. वी आर लर्निंग सुपरपोजिशन ऑफ वेव्स. त्यातला बीट्स वाला कन्सेप्ट वी हॅव लर्न्ड. वॅक्सिंग अँड वॅनिंग द बीट फ्रिक्वेन्सी, व्हेरी सिंपल फॉर्म्युला इज F1 - F2, द डिफरन्स बिटवीन टू फ्रिक्वेन्सीज. ओके बेटा, लेट्स स्टार्ट द न्यूमेरिकल सॉल्विंग अगेन्स्ट दॅट. फर्स्ट न्यूमेरिकल इज हियर. ओके बेटा, टू साऊंड नोट्स ऑफ द वेव्हलेंथ 83/170 meters and 83/172 meters in the air. बेटा दोन साऊंड नोट आहे, ठीक आहे ना. त्यांच्या काय दिलं आपल्याला? दे हॅव प्रोव्हाइडेड दी वेव्हलेंथ. ऑल राईट. सो बेटा, दीज नोट वेन साऊंडेड टुगेदर प्रोड्यूस 8 beats per second. त्या 8 beats per second तयार करतात, ठीक आहे ना. आता मुद्दा असा आहे, कॅल्क्युलेट वेलॉसिटी ऑफ साऊंड इन द एअर अँड फ्रिक्वेन्सीज ऑफ द टू नोट, ठीक आहे. चलो तो बेटा, लेट स्टार्ट सॉल्विंग. मला काय दिलंय? दे हॅव गिव्हन मी द वेव्हलेंथ. बेटा नीट लक्ष दे, वेन एव्हर यू आर लाईक रीडिंग द क्वेश्चन, मला दिलंय की दोन नोट आहेत, त्यांच्या वेव्हलेंथ दिल्या, धिस अँड धिस पर्टिक्युलर, ठीक आहे ना. सो कॅन आय से गिव्हन इज लॅम्बडा 1 = 83/170 meters. क्लिअर बच्चा? अँड सेकंड इज गिव्हन. बेटा सेकंड इज गिव्हन टू बी 83/172 meters. क्लिअर आहे? ओके. लॅम्बडा 1 आणि लॅम्बडा 2 हॅज बीन प्रोव्हाइडेड, ठीक आहे. त्यांना दोघांना साऊंडेड टुगेदर साऊंड केलं, जसं आपण बीट, नाही का, थोडासा डिफरन्स आहे, स्लाईट डिफरन्स इन द फ्रिक्वेन्सी, ठीक आहे. अच्छा, साऊंड केलं. दीज नोट्स वेन साऊंडेड टुगेदर दे प्रोड्यूस 8 beats. स्वच्छ 8 beats per second इज द बीट फ्रिक्वेन्सी दे हॅव गिव्हन. आय विल राईट FB इज अ बीट फ्रिक्वेन्सी विच इज 8. कॅल्क्युलेट वेलॉसिटी ऑफ द साऊंड इन द एअर, V काढायचं आहे मला. ऍज वेल ऍज फ्रिक्वेन्सीज ऑफ द टू नोट, त्या दोन नोट्सच्या बच्चा दे आर आस्किंग अबाउट फ्रिक्वेन्सी. सो कॅन आय से F1 इज क्वेश्चन मार्क अँड F2 इज क्वेश्चन मार्क, ठीक आहे. तर चलो सॉल्व किया जाए सोल्यूशन. साहिल जी, यू आर हॅव्हिंग द क्वेश्चन इन द प्रिव्हियस सेशन, सर ते कुठून आलं? सो बेटा नीट लक्ष दे, वी हॅव V इज इक्वल टू F लॅम्बडा, अ व्हेरी बेसिक फॉर्म्युला. वेलॉसिटी इज फ्रिक्वेन्सी इन टू वेवलेंथ, क्लिअर आहे. वेलॉसिटी ऑफ द साऊंड इन द एअर इज ऑलवेज कॉन्स्टंट, ओके. व्ही इज ऑलवेज, व्ही इज कॉन्स्टंट, वेलॉसिटी ऑफ द साऊंड इन द एअर इज कॉन्स्टंट. मग खाली उरल्या दोन टर्म्स, F लॅम्बडा. सो बच्चा कॅन आय राईट F इज इक्वल टू V/लॅम्बडा. सो सगळ्यांनी नीट लक्ष द्या बेटा, अकॉर्डिंग टू फॉर्म्युला जेव्हा वेवलेंथ वाढते तेव्हा फ्रिक्वेन्सी कमी होते, आणि हा कॉमन सेन्स आहे ना, किंवा फ्रिक्वेन्सी वाढली तर वेवलेंथ कमी होते, दे आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, क्वाईट सिम्पल, ठीक आहे. अच्छा, सो ऑब्विस ना, सायकल्स वाढल्या झम झम झम, तर वेवची लेंथ काय होईल? कमी होईल. वेवची लेंथ मोठी होईल, म्हणजे काय झालं? फ्रिक्वेन्सी कमी पडली, सायकल्स कमी झाल्या, कॉमन सेन्स आहे. अच्छा काय करायचं बेटा मला इथे? दे हॅव प्रोव्हाइडेड लॅम्बडा 1, लॅम्बडा 2, बर, बीट फ्रिक्वेन्सी पण दिली, ओके सर. बेटा बीट फ्रिक्वेन्सी इज डिफरन्स इन बिटवीन टू फ्रिक्वेन्सीज, क्लिअर आहे. मला फर्स्ट मायनस सेकंड का सेकंड मायनस फर्स्ट एवढंच करायचंय. मग बच्चा ज्या नोटची, इथे नोट्स आहेत ना, त्या ज्या नोटची वेवलेंथ ज्यादा त्याची फ्रिक्वेन्सी कमी, ज्या नोटची वेवलेंथ ज्यादा त्याची फ्रिक्वेन्सी कमी, गेटिंग? म्हणजे ही 83/170 आणि ही 83/172. बेटा ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो फॅक्टर छोटा, जर सगळ्यांनी फोकस कराय क्वेश्चन कडे, छोट्या छोट्या गोष्टी आहे 5-6 बेटा. हा एक फ्रॅक्शन आहे, हा एक फ्रॅक्शन आहे, वेवलेंथ इज इन द फ्रॅक्शन. ह्या दोघांमध्ये कोणती वेवलेंथ मोठी? जिचा डिनॉमिनेटर, आता बघ ना, 170, 172 आहे, जिचा डिनॉमिनेटर मोठा आहे तो फॅक्टर छोटा आहे ना, हे पण नाही कळलं. बेटा 10 तू 2 भाग दे, 10 भाग दे, कोणता आन्सर मोठं येईल? हे बघ ना बच्चा, 2 × 5 = 10, 5 × 2 = 10. ज्याचा डिनॉमिनेटर छोटा आहे ते आन्सर मोठा आहे, ज्याचा डिनॉमिनेटर मोठा आहे तो फ्रॅक्शन हॅज बिकम छोटा. आर यू अंडरस्टँडिंग? चलो, तो ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो फ्रॅक्शन ऍक्च्युली छोटा. सो मॅटर असा बेटा, सो ही वेवलेंथ बघ ना, याचा मोठा आहे म्हणजे हा छोटा, ही छोटी वेवलेंथ आहे आणि ही मोठी वेवलेंथ. सो बेटा आय हॅव अंडरस्टूड
किती लैम्बडा वन इज ग्रेटर दैन लैम्बडा टू. क्लियर है बेटा? आता नहीं लक्ष्य दे बच्चा. लैम्बडा वन इज ग्रेटर दैन लैम्बडा टू सार्थक काय झाला? आता नीट ऐका पुढे. जसा लैम्बडा मोठा त्याची फ्रिक्वेन्सी छोटी. कम ऑन. जसा लैम्बडा मोठा त्याची फ्रिक्वेन्सी छोटी. सार्थक आहे बच्चा. लैम्बडा कोणाचा मोठा आहे? लैम्बडा वनचा. म्हणजे याची फ्रिक्वेन्सी छोटी म्हणजेच याची फ्रिक्वेन्सी मोठी. नाही का आलं रे? नाही का आलं? हा मोठा आहे ना, याची फ्रिक्वेन्सी छोटी. सगळं पुन्हा एकदा रिपीट करतो. शांती से सुनो प्यारे बच्चों, शांती से सुनो. वी आर सेइंग ऑलमोस्ट एवरीबडी इज गेटिंग प्रेझेंट फॉर दिस लेक्चर. द टाइम हैज चेंज्ड. परिवर्तन ही जीवन का सार है, भगवत गीता में लिखा है और मुझको इतना ही पता है. ठीक है? तो प्यारे बच्चों, दोन वेवलेंथ दिल्या होत्या, त्यातली मोठी कोण छोटी कोण वाल द कन्फ्युजन. वरती 83 वरती दे, खाली 173. बेटा फ्रॅक्शन मध्ये ज्याचा डिनॉमिनेटर छोटू तो मोठू. सो याचा छोटू त्याच्यात कम बिगर. लॅम्बडा वन इज ग्रेटर दॅन लॅम्बडा टू. मग फ्रिक्वेन्सी साठी उलट आहे, इन्व्हर्स प्रोपोर्शनल ना. ज्याचा लॅम्बडा मोठा त्याची फ्रिक्वेन्सी छोटी. सो एफ वन इज ग्रेटर दॅन एफ टू. सो प्यारे बच्चों, दॅट एफ बीट बीट म्हणजे काय? तो करणार डिफरन्स 1-6-1-2-1. इथे काय करणार बच्चांनी? मोठा तुम्ही पटवादा करणार. मोठा कोण आहे? एफ टू. सो प्यारे बच्चो, एफ टू मायनस एफ वन इज 8. इथपर्यंत मी आलो. आता पुढे, यू पीपल नो दॅट वेलोसिटी ऑफ द साऊंड इन द एअर इज कॉन्स्टंट, व्हिच इज 300 अँड तो बेटा एफ टू मायनस एफ वन इज 8. आता आय हॅव टू फाइंड ऑल अदर थिंग्स बेटा, लाईक व्ही पण काढायचं मला. ओके सर. आता बघ साहिल, यू आर हॅव्हिंग क्वेश्चन ओवर हियर. तू विचारतो सर कुठून आलं? बघ लक्ष दे, एफ ला रिप्लेस कर ना. एफ इज व्ही बाय लॅम्बडा. एफ इज व्ही बाय लॅम्बडा. एफ इज व्ही बाय लॅम्बडा. टाक. सो एफ टू काय होईल बच्चा? व्ही तर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट आहे. व्ही बाय लॅम्बडा टू मायनस व्ही बाय लॅम्बडा वन इज इक्वल टू 8. झालं. चला व्ही कॉमन आला. ओके सर. इन टू ब्रॅकेट 1/λ2 -1/λ1 एंड द आंसर इज 8. ठीक है? तो फिर आगे कंटिन्यू किया जाए. तो प्यारे बच्चों, वी तो मला काढायचा आहे. ओके सर. सो इन टू ब्रैकेट, इन ब्रैकेट 1/λ2. लैम्बडा 2 किती आहे बच्चा? 83/172. 1 म्हणजे उलटा कर, 172/83 minus 1/λ1. रेसिप्रोकल करा. 170/83. ठीक है? चलो इज इक्वल टू 8. तो प्यारे बच्चों, v इंटू ब्रैकेट खाली काय आला? 83. बेस सेम है ना, बेस सेम 83. वरती 172 मधून 170 गेले, किती आले? 2. ओके. एंड द आंसर इज 8. बे कबे बे चौकाट. v विल बी 83 × 4. 4 × 3 = 12. हाताला 1. 32 × 1 = 33. दिस मच मीटर पर सेकंड. डन. स्क्रीनशॉट घ्या. चला हे झालं एक आन्सर. आता विषय एफ वन आणि एफ टू चा. कुठं स्क्रीनशॉट घ्यायला लावला राव? इथे ऍडजस्ट होऊ शकतो ना. एफ वन इज इक्वल टू एक आहे व्ही बाय लॅम्बडा वन. व्ही बाय लॅम्बडा वन. तो बच्चा व्हॉट इज व्ही? व्ही 3/3/2 / λ1. कहां गया ये लॅम्बडा वन? 83/170. ते 170 ला वर जाऊ दे. इन टू 170. ओके. एंड दिस आंसर इज. किस तरह से भाग दिया जाए सर? 17 ने तो जात नाही, 8 × 3 = 11. बर. चला मी आय होप याला तर लॉग लागेल आपल्याला, राईट? याला बाकी कशाने भाग जात नाही. 3 ने 5 ने. ठीक आहे, काही अडचण नाही. सो राऊंड ऑफ करतो बेटा मी. 17/85 जमलं असत, बट चलो आय विल राईट आन्सर बिकॉज दिस इज दी बोर्ड सम. इट इज 680 हर्ट. इन द सिमिलर मॅनर यू हॅव टू फाइंड एफ टू. ठीक आहे बेटा, यू हॅव टू फाइंड एफ टू. एफ टू विल बी व्ही बाय, मी आन्सर लिहितो, एफ टू विल बी व्ही बाय लॅम्बडा टू. इट इज 688 हर्ट. क्लियर आहे? वी कॅन राऊंड ऑफ फॉर द मल्टिपल चॉईस क्वेश्चन. दीज आर द एचएससी न्यूमेरिकल. स्क्रीनशॉट लिया जाए.
तो बाल मित्रांनो, अ सेट ऑफ एट ट्यूनिंग फॉर्क्स इज अरेंज्ड इन अ सीरीज. आठ ट्यूनिंग फॉर्क है. ओके, लेट अस से फर्स्ट, सेकंड, थर्ड. ओके, वी हैव एट ट्यूनिंग फॉर्क्स, ठीक है ना बच्चा. दे आर अरेंज्ड इन अ सीरीज ऑफ इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेंसीज. आठ असतील, बावीस असतील, बत्तीस असतील, आपण तेवढे थोडी काढत बसतो. सो बट रिमेंबर बच्चा, दिस इज द फर्स्ट, दिस इज द एट, ठीक है ना, आठ आहेत. इन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ द फ्रिक्वेन्सीज, मला काय कळलं, इंक्रीजिंग ऑर्डर इज फ्रिक्वेन्सीची, फ्रिक्वेन्सीज वाढत आहेत कशा, आय डोंट नो. ईच फॉर्क गिव्ज फोर बीट्स पर सेकंड. हा आता बघ, प्रत्येक फॉर्क देतोय चार बीट पर सेकंड विथ नेक्स्ट फॉर्क. यातनं मला काय कळलं, फ्रिक्वेन्सी तर वाढत आहेत, म्हणजे ऑफिस सगळे ज्यादा यायचे असणार आहे, आणि चार बीट्स आहेत, म्हणजे ही 80 हर्ट्स असेल, तर त्याच्यापेक्षा मागे चारचा फरक आहे, 76, 72, 68, चार चारचा फरक आहे. अरे आर यू एबल टू अंडरस्टँड दिस. समजा याची 20 आहे, मग याची अर्थात एवढी कमी नसणार आहे, बट चलो 20, 16, 12, 8, 4, आर यू अंडरस्टँडिंग, जास्तच असेल ऑब्विस आहे. अच्छा, पण मुद्दा असा आहे की दे आर इन्क्रीजिंग ऑर्डर, इथनं वाढत आहेत मग तिकडनं कमी होत आहेत, असं एक अंडरस्टँडिंग झालं आपल्याला. बर, शिवाय चारचा फरक आहे, म्हणजे मला कळलं, दिस इज द फील ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. चार चारचा फरक आहे ना, इकडनं इन्क्रीजिंग, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरे बच्चा असं नो एपी आहे ना. बर, अँड फ्रिक्वेन्सी ऑफ द लास्ट फॉर्क इज ट्वाईस ऑफ दॅट ऑफ द फर्स्ट. मला कंडिशन दिली, फ्रिक्वेन्सी ऑफ शेवटचा फॉर्क इज ट्वाईस ऑफ द फर्स्ट. शेवटच्याची फ्रिक्वेन्सी पहिल्याच्या दुप्पट आहे. इज ऑल्सो दे हॅव गिव्हन, काय काय दिलंय मला, फ्रिक्वेन्सी ऑफ द लास्ट फॉर्क. मी असं म्हणू बच्चा, फ्रिक्वेन्सी ऑफ एट फॉर्क इज टू टाइम्स फ्रिक्वेन्सी ऑफ द फर्स्ट वन हॅज बीन गिव्हन. ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन. चला बेटा, मला एक गोष्ट कळली की दिस इज द अरिथमॅटिक प्रोग्रेशन, गेटिंग. जिथे या एपी मध्ये बच्चा ए इज वी डोंट नो, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं फर्स्ट अँड द लास्ट फॉर्क, फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट अँड लास्ट फॉर्क, राईट. सो ए इज क्वेश्चन मार्क. अरे बाबा, एपी मध्ये पहिल्या टर्मला ए घेतो ना आपण, ए इज द फर्स्ट टर्म. अरे बाबा, अरिथमॅटिक, अरिथमॅटिक प्रोग्रेशन स्वाहा, क्लास टेन्थ मध्ये हा एक चॅप्टर होता. ओके, होता होता होता, दिस इज ट्रू, आय कॅन प्रूव. सो प्यारे बच्चों, एपी मध्ये फर्स्ट टर्म इज ए कॉमन डिफरन्स is the pn is the nth term, n number of g pahe tula. So bachcha, pn is a plus n minus 1 into d, pn is a plus n minus 1 into d. pn is the nth term, a is the first term, d is the common difference, n is the nth term, theek hai na, n is the number of term, pn is theek hai, theek. So he tumhala maiti hai, mala a is equal to question mark आणि आणि आठवी टर्म टी एच एवढं काढायचं मला, काही अडचण नाही बेटा. लक्ष दे, आता लक्ष दे, मला कंडिशन जी दिली, फ्रिक्वेन्सी ऑफ एट इज टू टाइम्स फ्रिक्वेन्सी ऑफ द फर्स्ट. ओके, सो आय विल से पुट एन इज इक्वल टू एट, पुट एनच्या जागी एट, स्वच्छ व्हॉट विल. अच्छा, आता नीट लक्ष दे, कॉमन डिफरन्स तुम्हाला माहिती आहे चार. ओके, सो आय विल राईट पुट डी इज इक्वल टू फोर. वी नो प्रत्येक फॉर्कच्या फ्रिक्वेन्सी मध्ये चारचा फरक आहे, हे फिक्स आहे, आपल्याला माहिती आहे. सो दिस जनरल फॉर्म्युला विल बिकम, पीएन वाला फॉर्म्युला विल बिकम, डिफरन्सला चार टाकूया, ए आय डोंट नो, एन मायनस वन इंटू फोर. सो बेटा, ए प्लस फोर एन मायनस फोर, ठीक आहे, काय अडचण नाही. आता चलो, सो बेटा PN is this, okay sir, no issue. But I would like to write this condition that frequency of the eighth fork is two times A. Are you understanding? Aata baga lakshya de. Put N is equal to, kya formula madhe, thodi shi jage chadatan ali mala, but no issue. Beta put, N is equal to 8, I will get 8th term. Are yes or no? So is equal to, samasthe na mi kaya karudete, F8, he maithi na mala, F8 is 2 times F1. Ani pahile cha frequency ata pahili term kaya apli A. बर, एनला एट टाकला, इज इक्वल टू ए आय डोंट नो. ओके सर,
बर एनला किती टाकायचं बेटा मला? एट शॉट चोक 32 वजा 4 ओके. आता बघ टी एट, एट्थ टर्म फ्रिक्वेन्सी ऑफ एट म्हणजे काय? एट्थ टर्म इज टू टाइम्स फर्स्ट टर्म ओके. सो आय वुड लाईक टू राईट दिस एज टू ए ओके. इथं कंटिन्यू करतो. सो टी एट इज टू ए, याला मी वन म्हणतो. टू ए इज इक्वल टू ए प्लस किती झाले 28 ना, 32 म्हणून 4 गेले 28. सो बच्चा टू ए मायनस ए इज टू एन के एच. क्लिअर आहे? सो व्हॉट अबाउट ए? इट इज द फ्रिक्वेन्सी हर्ट्झ म्हणू. बरं मी असं लिहितो देअरफोर एफ वन इज 28 हर्ट्झ. क्लिअर आहे बेटा? मॅथमॅटिक्सच्या टर्म्स मध्ये ए इथे फर्स्ट कॉकवाली फ्रिक्वेन्सी ना बेटा. सो एफ वन इज 28 हर्ट्झ. मला माहिती आहे सगळं डोक्यावरून चाललंय कारण विषय आलाय 10वीच्या कन्सेप्टचा. लक्ष दे लक्ष दे, एफ वन इज 28 हर्ट्झ. एफ वन निघाली, आता काय काढायची? एफ एट ओके. सो बच्चा देअरफोर फ्रिक्वेन्सी ऑफ द एट फॉर्स इज टू टाइम्स फ्रिक्वेन्सी ऑफ द फर्स्ट फॉर्स. सो टू टाइम्स 28 हर्ट्झ किती झाले रे? चला एक 56 हर्ट्झ. अरे आर यू अंडरस्टँडिंग? सो दिस वॉज द आन्सर. आय विल रिपीट वन्स अगेन. आठ ट्युनिंग फॉर्क आहे, पहिला दुसरा तिसरा छिक छिक आठ, चारा चाराचा फरक आहे. समजा पहिला 10 असेल तर मग पुढे 14 18, ठीक आहे ना? सो चार चारच्या फरकाने ते वाढत राहील. ही डायग्राम आहे टाइमपास. मला कळलं का मॅटर एपीचं आहे म्हणून आपली 10वीच्या अरिथमॅटिक एपीची ठीक आहे रिव्हिजन केली आपण. हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे डीसी, ठीक आहे ना? मग मुद्दा असा होता का डिफरन्स 4 आहे मला माहिती आहे, तर मी 4 टाकला, थोडस टुक टुक सिम्प्लिफाय केलं आणि ही कंडिशन होती फक्त. आठव्याची फ्रिक्वेन्सी पहिल्याच्या डबल आहे. सो मी काय केलं? ओके स्वच्छ टाकला 8. सो टी एट ठीक आहे ना, टी एट विल बी ए प्लस किती किती टाकला 8 8 चौक 32 ठीक आहे ना, वजा 4 ए प्लस 28. बाकी तर तुम्हाला माहितीच आहे ठीक आहे ना. ओके इकडे ए दोन मधून एक गेला, ए आला 28 म्हणजे सिक्वेन्स ऑफ फर्स्ट फॉर किज 28 आणि अकॉर्डिंग टू कंडिशन आठव्याची पहिल्याचे डबल आहे. 28 दोन 56 डन. स्वच्छा व्हेरी इम्पॉर्टंट सम वेव्हलेंथ ऑफ, लेट्स ट्राय टू अंडरस्टँड द क्वेश्चन. ऑलवेज फिजिक्स मध्ये ट्राय टू अंडरस्टँड द क्वेश्चन. वेव्हलेंथ ऑफ टू नोट्स इन द एअर आर, दोन नोट्स आहेत त्यांच्या वेव्हलेंथ आपल्याला हवेत दिल्या, दिस वन अँड दिस वन. स्वच्छा गिवन मध्ये मी सगळ्यात अगोदर त्याच्या वेव्हलेंथ आहेत त्या लिहितो ठीक आहे ना. लॅम्बडा 1 इज 90/175. मला पटकन सगळ्यांनी सांगायचंय लॅम्बडा 1 मोठा का लॅम्बडा 2 मोठा? कम ऑन, आय वॉन्ट युअर रिप्लाय. लॅम्बडा 1 मोठा का लॅम्बडा 2 मोठा? 1 का 2? कम ऑन रिप्लाय मी, 1 का 2? स्वच्छ लॅम्बडा 1 आणि लॅम्बडा 2 डिनॉमिनेटर कोणाचा मोठा आहे? लॅम्बडा 1 चा. अरे याच्यापेक्षा मोठा आहे ना लॅम्बडा 1 चा. अर्थ काय झाला बेटा? हा ऍक्च्युली छोटा झाला करायचा, डिनॉमिनेटर मोठा आहे म्हणजे ही वेव्हलेंथ मोठी आहे. लॅम्बडा 2 इज ग्रेटर दॅन लॅम्बडा 1. चला हे झालं. पुढे काय म्हणतात? इच नोट प्रोड्युसेस 4 बीट पर सेकंड विथ थर्ड नोट. 4 बीट हे बघ अख्खं वाक्य इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक नोट, इच नोट प्रोड्युसेस 4 बीट पर सेकंड विथ थर्ड नोट. विथ मी असं करतो सर, हे बघ क्वेश्चन अगोदर तुम्ही लिहून घेणार आहे, मी नंतर करतो मुद्दा. थर्ड नोट ऑफ फिक्स फ्रिक्वेन्सी. तिसरी जी नोट आहे तिची फ्रिक्वेन्सी फिक्स आहे. मी असं म्हणू का एक एफ नाव देऊ. काय म्हणतला? फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड नोट. ओके काय म्हणू बच्चा? फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड नोट जी फिक्स आहे, जी फिक्स आहे. समजा ही 100 आहे तर आपल्या ज्या दोन नोट्स आहेत त्यांच्या त्या वेव्हलेंथ दिलेल्या ते बीट तयार करतात. मग ही फिक्स 100 आहे तर बेटा एक वजा 4 आणि एक प्लस 4, एक मायनस 4 आणि एक प्लस 4 ना 100 झाले. 96 आणि 104 बीट तयार करतात ना 100 सोबत. तो 96 आणि 104 असे दोन आन्सर असतील ना, राईट? ओके फक्त त्याला आपण काय बोललो? एफ. कॅल्क्युलेट फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड नोट म्हणजे एफ काढायचा.
वेलोसिटी ऑफ साउंड, ओके सर, निकलते बच्चा नहीं लक्ष्य दे, सॉल्व किया जाए सॉल्यूशन, बेटा नीट लक्ष्य दे काय म्हणणार होतो मी, हाँ ईच नोट इज प्रोड्यूसिंग फोर बीट विथ दिस यफ, तो बेटा क्या नाही थे माय फर्स्ट नोट, फर्स्ट नोट फ्रिक्वेन्सी असं म्हणतो बच्चा मी, फर्स्ट नोट फ्रिक्वेन्सी काय बोलले बेटा यफ वन विल बी, हा जो यफ है बच्चा याच्यामध्ये एकदा ऍड कर प्लस फोर, समजा 100 असेल तर 104, आणि दुसऱ्यासाठी म्हणजे फर्स्ट नोट फ्रिक्वेन्सी, अँड बच्चा सेकंड नोट फ्रिक्वेन्सी आहे ना, सेकंड नोट फ्रिक्वेन्सी तिला काय म्हणा आपण यफ टू, ठीक आहे होईल हे यफ मधनं 4 वजा कर, एकदम इझी, ओके सर यफ वन आणि यफ टू आय हॅव रिसिव्ड, ठीक मला काय काढायचंय फ्रिक्वेन्सी ऑफ द थर्ड नोट, तो बच्चा दिस यफ इज इक्वल टू क्वेश्चन मार्क वेलॉसिटी ऑफ द साउंड इन द एअर, ओके सर काही अडचण नाही बेटा, मला माहिती आहे की वेलॉसिटी ऑफ द साउंड इन द एअर इज कॉन्स्टंट, व्ही इन द एअर इज कॉन्स्टंट इन एअर, हा बेटा ओके स्पीड ऑफ द साउंड इज कॉन्स्टंट इन द एअर, ओके मग बेटा मला माहिती आहे व्ही इज एफ लॅम्बडा, सो कॅन आय से बच्चा एफ वन लॅम्बडा वन इज एफ टू लॅम्बडा टू, कॉन्स्टंट आहे ना एफ वन लॅम्बडा वन इज एफ टू लॅम्बडा टू, ओके बेटा वी नो एफ वन विच इज एफ प्लस फोर लॅम्बडा वन टच 90 अपॉन 175, एफ टू इज एफ मायनस फोर इंटू लॅम्बडा टू 90 अपॉन 173, डिश क्या 90 डिश क्या झाले, आता 175 ने अच्छा अरे काय गणित राहू 173 इकडे घ्या 173 इंटू एफ प्लस फोर इच इक्वल टू 175 इकडे गेला एफ मायनस फोर, ठीक आहे तो इकडे आला हा तिकडे सॉल्व किया जाय 173 टाइम्स एफ अग्री ना बेटा, प्लस 173 गुणले 4 मल्टिप्लाय कर 4 3 12 4 7 28 29 चुकलो असत रे बाबा फ्लो मध्ये, ही इज इक्वल टू 175 एफ मायनस मी चुकलो का तसाही लागतो, ठीक आहे ना कारकून 4 25 हे सावकारांकडे नसतो का कारकून हिशोब टॅली करायला, तसा तो साहिला असतो 4 25 2 3 4 ओके त्या साहिलच्या भीतीने आता चांगली प्रॅक्टिस करायला लागलो मी, साहिलने मला अभ्यासाला लावलं, तो मायनस 7 इकडे आला, ठीक आहे सर तो 692 प्लस 700 इज इक्वल टू हा तिकडे गेला 175 मधून 173 एफ, तरी पण स्टेप बाय स्टेप करतो, आता माझ्यात मनात भीती भरली प्रॅक्टिस नीट करण्याची, तर बच्चा 700 6 13 92 1392 इज इक्वल टू, ओके आणि तसंही मी चुकलो तर सगळे चुकले ना राव, एफ इज इक्वल टू 12 19 6 12 ओके सो होपफुली आय हॅव कॅल्क्युलेटेड द फ्रिक्वेन्सी ऑफ द थर्ड नोट वी आर डन, खाली आता काय काढायचं बच्चा आपल्याला वेलॉसिटी ऑफ द साउंड इन द एअर वी कॅन कॅल्क्युलेट, कसं करूया आता आपण एफ वन लॅम्बडा वन घे नाही एफ टू लॅम्बडा टू घे तेरी मर्जी, ओके आय विल टेक व्ही इज इक्वल टू एफ वन लॅम्बडा वन, तर बच्चा एफ वन इज अच्छा एफ वन इज एफ प्लस फोर एफ प्लस फोर लॅम्बडा वन इज 90 by 175 प्यारे बच्चो एफ इज 696 ओके प्लस फोर किती होईल 700 इंटू 90 by 175 जागा कमी आहे, आय विल डू वन थिंग प्यारे बच्चो आय विल राईट द आन्सर, ओके and hopefully this answer is 360 meter per second, are you understanding, screenshot liya jaye so that in tomorrow's lecture we will continue JEE and NEET numericals.